नमस्कार, सपनाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे करणार आहोत भडंग। भडंग म्हटलं की आपल्याला मधल्या वेळेचं खाणं ट्रीपसाठी पिकनिकसाठी खायला खूप आवडते सगळ्यांना, तर मी अशीच झटपट चटपटीत आणि खायला अतिशय टेस्टी अशी भडंग इथे दाखवणार आहे। चला मग आपण बघूयात भडंग कशी करायची ते। आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, हिंग, लसूण टाकतोय, अख्ख्या लाल मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, आपले शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत। आपण याच्यावर फुटाण्याची भाजकी डाळ टाकलेली आहे, ही फुटाण्याची भाजकी डाळ आपण फक्त तेलावरती परतून घ्यायची आहे। भडंगला आणखीन स्वादिष्ट करायचं ही काम करते। हळद टाकतोय, लाल तिखट टाकायचे, 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। काश्मीरी लाल तिखट हे रंगाला जास्त असतं, तुलनेनं तिखट कमी असतं। आता आपण भडंग टाकायची आहे, जे चुरमुरे आहेत आपले ते आपण टाकून घेणार आहोत। हे नेहमीच्या मुरमुऱ्यांपेक्षा थोडीशी जाडसर असतात। ते परतून घ्यायचे व्यवस्थित। आपले हे चुरमुरे छान परतल्यामुळे आपली भडंग खूप छान होते। सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित आपला मसाला लागतो। फक्त एक काळजी घ्यायची आहे की आपण गॅस इथे बारीक ठेवायचा आहे, तर मंद आचेवर आपण काम करणार आहोत। मी इथे मीठ टाकते आहे, मीठ पूर्णतः चवीप्रमाणे टाकायचं आहे। आपल्या चुरमुऱ्यांच्या भडंगच्या प्रमाणानुसार आपण इथे मीठ वापरणार आहोत। सगळा मीठ मसाला मस्त चुरमुरायला लागलाय आणि आपली भडंग तयार होत आली आहे। फक्त एकच गोष्ट टाकायची राहिली आहे, ती म्हणजे मी इथे विकतचं फरसाण टाकते आहे। जर तुमच्याकडे शेव असेल तीही तुम्ही टाकू शकता। याच्यामुळे भडंग अगदी विकतच्या सारखी लागते आणि खूप चवीला छान लागते। आता फक्त हे फरसाण व्यवस्थित सगळ्या चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। गॅस बारीकच ठेवलेला आहे। आपली भडंग आता तयार होत आलेली आहे, परंतु अजूनही आपण एक पदार्थ त्यामध्ये टाकणार आहोत ज्याच्यामुळे अगदी भडंग बाजारसारखी होते, आणि तो म्हणजे साखर। ही पिठी साखर आहे, परंतु आपण ही पिठी साखर थोडीशी भडंग थंड झाल्यावर टाकलेली आहे। अगदी गरम याच्यामध्ये टाकणार तर साखरेचं पाणी होईल आणि ती चिकटेल, त्यामुळे भडंग अशी गोळे गोळे होतील। म्हणून मी थोडीशी भडंग थंड झाल्यावरती ही साखर टाकलेली आहे। साखर ही पूर्णतः तुमच्या आवडीवर अवलंबून आहे।
परंतु साखर टाकल्यामुळे त्याला छान अशी तिखट थोडीशी आंबट गोड अशी चव येते मस्त. बघा काय टेम्पटिंग दिसते ना आपली भडंग. चला तर मग खायला. आपली भडंग तयार झालेली आहे, दिसायला अतिशय टेम्पटिंग आणि खूप अशी कुरकुरीत आहे. तुम्ही थोडीशी भडंग खाऊन बघते. मस्त कुरकुरीत झालेली आहे, टेस्टी झालेली आहे. याच्यामध्ये आपण साखर, आमचूर पावडर, तिखट असं सगळं टाकल्यामुळे त्याला इतकी मजा येते खायला. नक्की करून बघा भडंग कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.